नमस्कार माय टू फॅमिली तर म्हाडाच्या पाच हजार घरांची बावीस जुलै रोजी सोडत असा एक आपण व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यावर मला भरपूर रिप्लाय आले की बावीस जुलै रोजी की आज सोडत होते त्याचं काय झालं तर त्याच्याबद्दल कुठेच काहीच अपडेट नाही आहे परंतु गिरणी कामगारांसाठी पाच हजार घरे ही मात्र नक्की बँकेसह स्टॅम्प ड्युटी नोंदणी म्हाडामध्येच उपलब्ध केली जाणार आणि म्हाडा ऑगस्टमध्ये सोडत काढण्याची शक्यता तर काय आहे बातमी चला पाहूया आपण सविस्तर माहिती तर बऱ्याचशा प्रसारमाध्यमातून जी गिरणी कामगारांच्या पाच हजार घरांची माहिती ती आपल्याला भेटली होती आणि सुनील राणे यांनी यांनीसुद्धा माहिती दिली होती की अधिकाधिक गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार जुलै महिन्यातच माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी सल्ला मसलत करून दोन हजार पाचशे एकवीस एम एम आर डी एची घरे व कोणगाव येथील अतिरिक्त अडीच हजार घरांची सोडत काढली जाईल असे गिरणी कामगार संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत स्पष्ट केले याची माध्यमांनी घेतलेली दखल तर सुनील राणेजी हे प्रयत्न करतच आहेत गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी पण तरीसुद्धा जुलै महिन्यात पॉसिबल होईल असं वाटत नाही त्याच्यामुळे ही जी सोडत आहे बहुतेक ऑगस्ट महिन्यामध्ये येईल गिरणी कामगारांच्या घरांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी ऑगस्टमध्ये सुमारे पाच हजार घरांची सोडत काढण्याचे प्रयत्न सुरू आहे एम एम आर डी एमार्फत मार्फत गिरणी कामगारांसाठी उपलब्ध होणाऱ्या दोन हजार पाचशे एकवीस घरांचा त्यात समावेश आहे त्यासह हो पनवेल भागातील अडीच हजार घरे तयार असून त्या घरांचाही साठा सोडतीमध्ये समाविष्ट होण्यासाठी नियोजन सुरू आहे राज्य सरकारकडून याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास त्यातून पाच हजार घरांचा एकत्रित साठा एकाच वेळी सोडतीच्या स्वरूपात मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे वसई पूर्व येथे एम एम आर डी एकडून उभारण्यात येत असलेल्या सेहेचाळीस हजार घरांसह नवी मुंबईतील तळोजामधील दहा हजार घरे गिरणी कामगारांना उपलब्ध होण्यासाठी सनियंत्रण सा समितीकडून पाठपुरावा सुरू आहे म्हाडाकडे नोंदणी झालेल्या सर्व गिरणी कामगारांना घर मिळण्यासाठी गिरणी कामगार सनियंत्रण समितीने गेल्या काही महिन्यापासून प्रयत्न चालविले आहेत या कामगारांना जलद गतीने घरे मिळण्यासाठी समितीने नियोजन ला चालविले आहे गिरणी कामगारांच्या पात्रता प्रक्रिया अधिक वेगाने होण्यासाठी कामगार आयुक्त कार्यालयासह म्हाडाच्या प्रशासकीय यंत्रणावर जबाबदारी देण्यात आली आहे त्यामुळे पात्रता निश्चितीसाठी वेळ कमी लागणार आहे दोन्ही यंत्रणांकडून पात्रता निश्चितीचे काम होणार असल्याने अपेक्षेपेक्षा कमी वेळ लागेल असा दावा केला जात पात्रते के के आहे पात्रतेच्या कामास वेग येत असतानाच महाडामध्ये बँकेसह स्टॅम्प ड्युटी नोंदणी उपलब्ध केली जाणार आहे समितीमार्फत महाडाकडे नोंदणी झालेल्या सर्व गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी एम एम आर डी ए सिडकोने बांधलेल्या घरांचा पर्याय पडताळून पाहिला जात आहे त्यादृष्टीने समितीने एम एम आर डी एकडून वसई येथे उभारण्यात येत असलेल्या से सेहेचाळीस हजार घरांसह सिडकोनीत तोळोजा भागात बांधलेल्या दहा हजारांपेक्षा जास्त घरे गिरणी कामगारांना मिळण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे राज्य सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिल्यास गिरणी कामगारांना अधिक संख्येने घरे उपलब्ध होण्याचा मार्ग खुला होण्याचा दावा केला जात आहे गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे मागणी करणार असल्याचे समितीचे अध्यक्ष सुनील राणे यांनी सांगितले ही घरे उपलब्ध झाल्यास ऑगस्टमध्ये गिरणी कामगारांच्या पाच हजार घरांची सोडत शक्य असल्याचे राणे यांनी नमूद केले आहे सो हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार